नमस्कार। आज 9 नोव्हेंबर अर्थात उर्दू भाषा दिवस। उर्दू साहित्याचं मराठीत भाषांतर करून मराठी वाचकांना उर्दू साहित्याची, उर्दू भाषेची ओळख करून देणाऱ्या लेखकांपैकी महत्त्वपूर्ण नाव म्हणजे लेखक श्री राभी जोशी। आजच्या उर्दू भाषा दिवसाच्या निमित्तानं मी त्यांचाच एक लेख वाचून दाखवते। त्या लेखाचं नाव आहे माझं भाषांतर कार्य, लेखक राभी जोशी। मी सुरू करते। भाषांतर हे दोन भिन्न भाषा बोलणाऱ्या समाजांना परस्परांचं साहित्य, संस्कृती, विचार, आचार यांचा परिचय करून देण्याचं महत्त्वाचं साधन आहे असं म्हणता येईल। किंवा दोन भिन्न भाषा बोलणाऱ्या समाजांना जोडणारा तो पूल आहे। पाश्चात्य देशातलं साहित्य, इतिहास, तत्वविचार इत्यादी ज्यांचा जो आपल्याला परिचय झाला तो म्हणजे भिन्न भिन्न युरोपीय भाषांमधलं साहित्य त्यांच्या त्यांच्या इंग्रजी भाषांतराच्या मार्गानं आपल्यापर्यंत पोहोचलं म्हणूनच। तसंच आपले वेद, उपनिषद, कथा, काव्य, नाटकं, महाकाव्य पाश्चात्यांपर्यंत पोहोचली ती सुद्धा भाषांतराच्याच वाटेनं। पण आपण असा एखादा पूल व्हावं किंवा त्या पुलातली एखादी वीट व्हावं अशा उदात्त हेतूनं मी उर्दू कथांचं मराठीत भाषांतर करायला सुरुवात केली नाही, किंवा असं भाषांतर करता यावं म्हणून मी उर्दू शिकलोही नाही। मला आधीपासूनच उर्दू येत होतं म्हणून मी भाषांतर करू लागलो आणि तेही अगदी योगायोगानं। माझा जन्म दक्षिण हैदराबादचा म्हणजे निजामाच्या राज्यातला। वयाच्या 14व्या वर्षापर्यंतचं मिडल स्कूलपर्यंतचं माझं शिक्षण तिथेच झालं। हैदराबादला राहायचं, तिथे नोकरी करायची म्हणजे उर्दू शिकावंच लागेल, कारण तिथली सरकारी कामकाजाची भाषा उर्दू होती। आणि तसं उर्दू शिकणं जडही नव्हतं, कारण घरातून बाहेर पडल्यावर बाजारहाटासाठी वगैरे उर्दू बोलावंच लागे। त्यामुळे उर्दू शिकणं ह्याचा अर्थ उर्दूची लिपी शिकणं, कारण भाषा तर येतच होती। माझं मराठी शिक्षण सगळं घरी झालं। वडील शिक्षक होते माझे। इंग्रजी शिक्षणासाठी मी शाळेत जाऊ लागलो। तिथे मी दुसरी भाषा उर्दू घेतली आणि शाळेतच 2 पुस्तकं फारसीसुद्धा शिकलो। पण इंग्रजी शाळेत जाऊ लागण्याआधीच मी एका खाजगी शाळेत उर्दू शिकायला सुरुवात केली होती। नेमकं सांगायचं तर फारसी शिकायला, कारण पूर्वी आपल्याकडे जशी समजूत होती की मराठी ही काही शिकायची भाषा नाही, शिकायची भाषा म्हणजे संस्कृत। तसंच हैदराबादला सुद्धा अशीच जुनी समजूत होती की उर्दू ही काही शिकायची भाषा नाही, शिकायची भाषा म्हणजे फारसी। मग या खाजगी शाळेत आम्हाला वस्तीवर आधी आलिफ बे लिहायला शिकवत, मग अक्षरं एकमेकांना कशी जोडायची ते शिकवत, अक्षरं पक्की घोटवून झाली की आमदन शिकवत। आमदन हा फारसीचा धातुरूप कोश आहे। आमदन म्हणजे येणे, म्हणूनच त्याला आमदन असं म्हणतात। आमदन थोडस झालं की करिमा शिकवायला घेत। करिमामध्ये परमेश्वरासंबंधी प्रार्थनापर श्लोक आहेत। मूळ फारसी बरोबरच त्याचं भाषांतरही करून घेत। त्याची पहिली ओळ तेवढी आता माझ्या लक्षात आहे। त्याच्या मागोमाग चहल सबक म्हणजे फारसी भाषेतल्या 40 धड्यांचं पुस्तक शिकवित। करिमा आणि चहल सबक शिकवून झालं म्हणजे शेख सादीचं गुलिस्तान शिकवायला घेत। यात बोधकथा आणि चातुर्यकथा आहेत। गुलिस्तानचा पहिला बाब होताना होतो तोच मी खाजगी उर्दू शाळा सोडली, कारण इंग्रजी शाळेतला अभ्यास वाढत चालला होता आणि त्या शाळेत उर्दू फारसीचा अभ्यास तशा पद्धतीनंच चालू होता। 1947 च्या जूनमध्ये मिडल स्कूलची परीक्षा पास झाल्यानंतर मी पुढल्या शिक्षणासाठी सरकारी हायस्कूलात गेलो। तिथेही मी दुसरी भाषा उर्दूच घेतली। तिथे आम्हाला डिप्टी नझीर अहमदची फसाने मुलतला ही कादंबरी, हॉलीचे मुसद्दस आणि मौलकी अब्दुल हकचे कवायदे उर्दू ही पुस्तकं उर्दू होती। मी हायस्कूलात जेमतेम 2 महिने गेलो असेल तेवढ्यात 1917 च्या ऑगस्टच्या अखेरीस माझ्या वडिलांचं निधन झालं। त्यामुळे माझ्या आयुष्याचं वळणच बदललं। आई आधीच वारली होती। वडील वारल्यावर मी हैदराबाद सोडून वऱ्हाडात गेलो। हैदराबाद सुटलं तसं उर्दूचा संबंधही सुटला। हायस्कूलचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी कॉलेज शिक्षणासाठी इंदोरला गेलो। तिथं मी हिंदी मासिकं, पुस्तकं वाचली। हिंदी ही उर्दूची बहीणच, त्यामुळे उर्दू टिकल्यासारखं झालं। शिवाय कॉलेजात हिंदी भाषिक विद्यार्थी असल्यानं हिंदी बोलायची सवयसुद्धा राहिली।
1927 साली बी ए झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी मी मुंबईला आलो. तिथं उर्दू तर नाहीच पण हिंदीही नव्हती. 1933 नोव्हेंबरात मात्र मी दिल्लीला ऑल इंडिया रेडिओत मराठी बातम्यांचा अनुवादक निवेदक म्हणून नोकरीला लागलो. दिल्ली हे त्यावेळी उर्दूचं माहेर होतं. एखाद्या दुकानात किंवा हिंदू मुसलमान सगळेजण उर्दूच लिहित वाचित. सामान्य दिल्लीवाल्याला सुद्धा उर्दूचा किती अभिमान वाटत असे याची एक आठवण सांगण्यासारखी आहे. मी एकदा एका इमारतीच्या तोंडाशीच असलेल्या जिन्यानं वर जात होतो. तिथे जिन्याजवळच एका उर्दू लिपीत लिहिलेली एक पाटी वाचली, यहां सायकल रखना मना है. जिने शेजारीच एक शिंप्याचं दुकान होतं. त्याला मी विचारलं, ये क्या लिखा है? थोडंसं आश्चर्याने आणि नाराजीनं त्यानं मला विचारलं, आप दिल्ली में रहते हैं और आप उर्दू नहीं जानते? मी थोडंसं लटक्या दिलगिरीच्या स्वरात म्हटलं, मैं दिल्ली का बाजिंदा नहीं हूं, अभी अभी मुंबई से आया हूं. अब यहां रहूंगा तो उर्दू जरूर सीखूंगा. महाराष्ट्रात स्थायिक होणाऱ्या अन्य भाषिकांनी दिल्लीकरानं मला विचारलेला प्रश्न स्वतःला विचारण्यासारखा आहे. दिल्लीला गेल्यावर मला वाटायला लागलं, आपल्याला उर्दू वाचता येतं, उर्दू भाषाही आपण विसरलेलो नाही, मग इथे उर्दूचं अधिक वाचन करून उर्दूचा अभ्यास का वाढवू नये? पण मी दिल्लीत नवखा, मला दिल्लीची माहिती नाही, उर्दू जाणणाऱ्या कोणाची ओळख नाही, उर्दूचे लेखक कोण हेही मला ठाऊक नाही. फुटपाथवर दिवाने गालिब, दिवाने मीर अशी कवितांची पुस्तकं दोन दोन चार चार अण्यात मिळत असत, पण मला उर्दू शायरीत रस नव्हता. पण सुदैवानं ऑल इंडिया रेडिओतच माझी अडचण दूर झाली. ड्युटी रूममध्ये नेहमी कोणीतरी ड्युटी ऑफिसर बसलेला असे, त्याच्याशी बोलणं होत असे. योगायोगाने एकाशी बोलणं चालणं सुरू झालं. एकदा मी त्यांना म्हटलं, मला उर्दू वाचता येतं, मला वाचायचं आहे, पण काय वाचायचं आहे ते माहीत नाही. ते मला म्हणाले, उर्दूचे अग्रेसर कथालेखक कृष्णचंद्र इथेच काम करतात, मी त्यांची तुमच्याशी ओळख करून देतो, ते तुम्हाला उपयोगी पडेल. ड्युटी ऑफिसरचं नाव होतं नूर मीम रशीद. ते उर्दू नवकाव्याचे प्रवर्तक मानले गेले होते असं मला नंतर कळलं. नून मीम रशीदनी माझी कृष्णचंद्रांची ओळख करून दिलीच, पण मधून मधून ते मला उर्दू साहित्याच्या काव्यवाचकनाच्या बैठकीना नेत. वाटचाल या माझ्या लेखसंग्रहात अशाच एका काव्यवाचनाच्या प्रसंगावर आधारलेला लेख आहे. त्यात नावं फक्त बदलली आहेत, बाकी स्थळ प्रसंग अनुभव तेच आहेत. कृष्णचंद्रांच्या सल्ल्यानं मी हळूहळू कथावाङ्मय वाचू लागलो. साकी, अदबी दुनिया, अदब लतीफ वगैरे मासिकं वाचायला लागलो. त्यातून उपेंद्रनाथ अश्क, सादत हसन मंटो, राजेंद्र सिंग बेदी, यशपाल वगैरेंच्या कथा मला वाचायला मिळाल्या. डिप्टी नझीर, अहमद दहलवी हे दिल्लीचे, त्यांचे नातू शहीद अहमद खारी बाचलीजवळ राहत असत. ते साकीचे संपादक आणि उर्दू पुस्तकांचे प्रकाशक होते. मी त्यांना घरी जाऊन भेटलो. उर्दू साहित्य वाचत असताना माझ्या असं लक्षात आलं की हैदराबादला आपण जे उर्दू शिकलो होतो ते उर्दू अगदी सामान्य दर्जाचं होतं. आताच्या उर्दू साहित्यात फारसी अरबी शब्दांचा फार भरणा झालेला दिसला मला. आम्हाला शाळेत शिकवलं जात होतं ते उर्दूही सामान्य होतं. आता ते तसंच होतं की त्यावेळी एकूण उर्दूची पातळीच सामान्य होती कोण जाणे. पण एक गोष्ट खरी की 1930 नंतर उर्दू साहित्यात एक नवचैतन्य पसरलं. कवींची आणि लेखकांची एक नवी पिढीच चणू काही जन्माला आली. पासून मी कथालेखन आणि समीक्षा लेखन करत होतो. ते साहित्यिक नियतकालिकांमधून प्रसिद्धही होत होतं. मी 1939 मध्ये दिल्लीला गेलो तेव्हा माझे मित्र प्रभाकर पाथिये हे धनुर्धारी साप्ताहिकाचे आणि यशवंत मासिकाचे संपादक होते. त्यांची मला कथा वगैरे लेख पाठवण्यासाठी पत्र येत असत. एकदा असंच त्यांचं पत्र आलं, पण माझ्याजवळ कथा तयार नव्हती, नवीन लिहून पाठवायला वेळ नव्हता. तेव्हा मी एका उर्दू कथेचं भाषांतर करून पाठवलं. ते माझं उर्दू कथेचं पहिलं भाषांतर. त्या कथेचं नाव होतं गालिब उंट गटे. कथेचा लेखक कोण आणि कथा कोणत्या अंकात प्रसिद्ध झाली हे काही आता लक्षात नाही. कथेचं कात्रण सुद्धा माझ्याजवळ नाही, पण कथा विनोदी होती. त्याचं असं आहे की म्हणजे एक भारतीय विद्यार्थी जर्मनीत शिकण्यासाठी राहिला होता. एकदा त्याच्याजवळचे पैसे संपले होते आणि काय करावं ते त्याला कळत नव्हतं. त्याच्या मित्रांनी त्याला एक सूचना केली,
ते म्हणाले, इथे एखाद्या चांगल्या हॉलमध्ये तुझं आपण गालिबवर व्याख्यान ठेवू, त्याला तिकीट लावू. तो म्हणाला, पण माझा गालिबचा अभ्यास कुठे आहे आणि गटेचा तरी कुठे आहे? मित्र त्याला म्हणाले, अरे इथे तरी कुणाचा आहे? तू व्याख्यानात तुला वाटेल ते गालिबवर बोल आणि मध्ये मध्ये गालिब उंट गटे असं म्हणत राहा. त्याप्रमाणे व्याख्यान झालं, खूप गर्दी झाली. त्यानं गालिब उंट गटे म्हटलं की श्रोते टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करीत. त्याचं काम झालं होतं. ही कथा वाचकांना आवडली असावी असं दिसतं, कारण त्यानंतर उर्दू कथेचा अनुवाद पाठवण्यासाठी मला संपादकांकडून पत्र यायला लागली. असा हा मी केवळ योगायोगानं उर्दू कथांचं मराठीमध्ये भाषांतर करू लागलो. पुढे 1944 मी मुंबईला परत आलो. 1948 किंवा थोडंसं आधी अभिनव प्रकाशनाचे श्री वामनराव भट माझ्याकडे आले. त्यांनी मला कृष्णचंद्रांच्या शिकस्त कादंबरीचं भाषांतर करायला सांगितलं आणि मी ते कबूल केलं. उर्दू कथांचं भाषांतर करताना मी काही गोष्टी मनाशी ठरवल्या होत्या. नागरी लिपीत छापल्या गेलेल्या कथांचं भाषांतर करायचं नाही. त्याचं कारण म्हणजे भाषांतर करणं हा उर्दूचा अभ्यास करण्याचा एक भाग होता. उर्दू लिपीशी मला संबंध वाढवायचा होता. दुसरी गोष्ट म्हणजे मी अनुवाद केला नाही तर शब्दशः भाषांतर केलं, कारण मला मराठी वाचकांना नुसतं कथानक सांगायचं नव्हतं, तर एक भाषा सोडली तर लेखकानं कथा मुळात लिहिली तशीच ती मराठी वाचकांना सादर करायची होती. आणखी एक गोष्ट म्हणजे जिचं भाषांतर करायचं ती कथा म्हणून तर चांगली असायला हवी, पण तिच्यातून मुस्लिम सामाजिक जीवनाचं थोडं बहुत दर्शन तरी व्हावं. लेखकाला त्याची स्वतःची भाषा जरी येत असली तरी तिच्यातही तो प्रवीण नसला तरी चालतं, पण भाषांतर करायला मात्र ज्या भाषेतल्या साहित्याचं त्याला भाषांतर करायचं आहे त्या भाषेचं चांगलं ज्ञान असावंच लागतं. आणि ज्या भाषेत भाषांतर करायचं आहे ती जरी त्याची मातृभाषा असली तरी तिचंही चांगलं ज्ञान लागतं. एखादी भाषा केवळ आपली मातृभाषा आहे म्हणून आपल्याला तिचं चांगलं ज्ञान असतंच असं नाही. मुंबईला आल्यावर उर्दू साहित्य आणि साहित्यिक यांची निवड करण्याच्या कामी मला कृष्णचंद्रांचे बंधू मोहिंदरनाथ यांची फार मदत झाली. त्यांनी मला पुस्तकं नियतकालिकं वाचायला दिली, मार्गदर्शन केलं. ते दादरला राहत, त्यांच्याकडे कधीकधी कृष्णचंद्रही येत, त्यांचीही मदत मला होई. त्याचप्रमाणे अंजुमन इस्लाम उर्दू रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक असलेले प्रोफेसर नजीब आसरीफ नदवी आणि त्या संस्थेचे ग्रंथपाल हामिदुल्ला नदवी यांचीही मदत मला झाली. त्यांनी मला त्यांच्या ग्रंथालयातली लागतील ती पुस्तकं दिली. कृष्णचंद्र, मोहिंदरनाथ, राजेंद्र सिंग बेदी, उपेंद्रनाथ अश्क, साद हसन मंटो, बलवंत सिंग, मिर्झा हसन अस्करी यांच्या कथांचं मी भाषांतर केलं. पण पुढे पुढे मला असं दिसून यायला लागलं की उर्दूमध्ये स्त्रियांचं कथालेखन हे जास्त चांगल्या दर्जाचं आहे, म्हणून पुढे पुढे मी स्त्रियांच्या कथांचंच भाषांतर करायला लागलो. कारण उर्दू मासिकांचा कौटुंबिक सामाजिक जीवनाचा मराठी वाचकांना परिचय करून द्यावा हा जो माझा उद्देश होता तो त्यामुळे चांगला साधत होता. इस्मत चुगताई, मुमताज शिरी, हाजदा मसरूर, खादिजा मस्तूर, सिद्दीका बेगम, जिलानी बानू, वाजिदा तबस्सुम यांचं कथालेखन सगळ्यांचं एकाच दर्जाचं नसलं तरी चांगल्या दर्जाचं आहे. मुस्लिम समाज जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंचं त्यात चांगलं दर्शन होतं. पुरुषांच्या कथांच्या मानानं स्त्रियांच्या कथांचं विश्व अधिक गृहकेंद्रित आणि जवळकीचं असतं. मिलाद शरीक या माझ्या पहिल्या भाषांतरित कथांच्या संग्रहात स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही कथाकारांच्या कथा आहेत, पण अनोळखी वाटा या संग्रहात मात्र फक्त स्त्रियांच्याच कथा आहेत. स्त्रियांच्या लेखनासंबंधी मी वर जे म्हटले त्याचा प्रत्यय या संग्रहातल्या कथा वाचल्यावर येईल. कृष्णचंद्रांच्या शिकस्त म्हणजे जिचं मराठी नाव वाताहत आहे आणि सुमारे 35-40 कथांचं भाषांतर केल्यानंतर मी भाषांतर करणं थांबवलं. हे माझं काम जवळजवळ 15-20 चाललं होतं. मी भाषांतर करण्याचं थांबवलं त्याला अनेक कारणं होती. एक म्हणजे मी कॉलेजात इंग्रजी शिकवत असे, माझ्या कामासाठी मला वाचन आणि अभ्यास करावा लागे. शिवाय माझं स्वतःचं कथा समीक्षा निबंध प्रवास वर्णन असं स्वतंत्र लेखन होतं. भाषांतरात गुंतल्यामुळे ते मागे पडत चाललं होतं.
कृष्णचंद्रांच्या कादंबरी खेरीज दुसऱ्या कोणत्याही कादंबरीचं मी भाषांतर केलेलं नाही. एक तर ते काम वेळ घेणार असतं आणि त्याला कोणी प्रकाशक मिळाला नाही तर केलेलं काम पडून राहतं. शिवाय माझ्या इतर वाचन लेखनामुळे मला जास्त वेळ देता येणं शक्य नव्हतं. भाषांतराच्या बाबतीत मला एका गोष्टीची खंत वाटते, ती म्हणजे त्यावर फारशी परीक्षण आली नाही. जी थोडीशी आली ती अनुकूल होती, पण भाषांतराचं परीक्षण करताना दोन गोष्टी पाहाव्या लागतात. प्रामाणिकपणे भाषांतर करायचं तर मूळ मजकुरातला एक शब्दही सुटता कामा नाही, आणि शब्दशः भाषांतर करताना ज्या भाषेत भाषांतर करायचं तिचं वळणही सुटता कामा नाही. तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे जे भाषांतर वाचनीय व्हायला हवं ते कृत्रिम किंवा बोजड होता कामा नाहीये, आणि वाचत असताना मुळात काय असेल असा वाचकाला प्रश्न पडता कामा नाहीये हेही पाहणं गरजेचं. दुसरी गोष्ट म्हणजे भाषांतर खरोखरच मुळाला धरून त्यातला एकही शब्द न सोडता केलं आहे की नाही हे पाहणं हे काम कठीण असतं, कारण त्यासाठी मूळ कादंबरी किंवा कथा वाचावी लागते. एकतर उर्दू जाणणारे वाचक आणि परीक्षक कमी, त्यात पुन्हा त्याला मूळ साहित्य उपलब्ध व्हायला पाहिजे ते दुरापास्तच, आणि तिसरं म्हणजे इतकं सगळं करायला त्याला वेळ पाहिजे, आणि तो वेळ दिला तर त्याचा आर्थिक दृष्ट्या चीज झालं पाहिजे. हे सर्व आपल्या आजच्या बौद्धिक साहित्यिक परिस्थितीत अशक्य आहे, आणि त्यामुळे असं सर्वांगीण परीक्षण न झाल्याबद्दल मला वाईट वाटलं तरी मी कोणाला दोष देत नाही. उर्दूतून मराठीत भाषांतरित केलं गेलं ते मुख्यतः गद्य साहित्य, कथा आणि कादंबरी, आणि सामान्यत हेच साहित्य भाषांतरित होतं कारण ते रंजक असतं. आणि प्रकाशकांना ते अधिक स्वीकारार्ह असतं. त्यातून ती भाषा बोलणाऱ्याच्या जीवनाचा सामाजिक प्रश्नांच्या करमणुकीबरोबरच परिचयही होतो हेही खरं. ती भाषा बोलणाऱ्या समाजाचा चांगला परिचय होण्याला ते पुरेसं नसतं. त्या समाजाचा सामाजिक सांस्कृतिक इतिहास परंपरा याची माहितीही असणं आवश्यक आहे. केवळ करमणुकीवरच समाधान मानायचं नसेल तर त्यासाठी त्याचे वैचारिक साहित्यिक भाषांतरित व्हायला हवे. उर्दू ही केवळ मुसलमानांचीच भाषा नाही, ती हिंदू मुसलमानांची सामायिक भाषा. पण हे उत्तर भारतात आणि ते सुद्धा सर्वसामान्य संभाषण बाजारहाट यापुरतं खरंय, पण ललित साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात पाहिलं तर एकूण लेखकांमध्ये हिंदूंचं प्रमाण 10-12% अधिक नाही. बाकी सगळे मुसलमान आहेत, आणि वैचारिक क्षेत्रात तर हिंदूंचं प्रमाण आणखीही कमी आहे. त्यामुळे उर्दू भाषेचं त्या वैचारिक लेखनासाठी आपल्याला मुस्लिम लेखकाकडे जावं लागतं. मुस्लिमांमध्ये विचार जागृती करणाऱ्या उर्दू लेखनाला सुरुवात सर सय्यद अहमद पासून होते. सर सय्यद अहमद, ख्वाजा अल्ताफ, हुसेन अली, मुहसिनुल मुल्क, डिप्टी नझीर, अहमद देहलवी, अल्लामा राशिदुल खैरी, मौलाना आझाद इत्यादींनी मुसलमान समाजात धार्मिक आणि सामाजिक सुधारणा आणि स्त्री शिक्षण यासाठी जे लेखन केलंय त्यातीलही निवडक भागांचं भाषांतर